नमस्कार मित्रांनो, आपण पाहता यवतमाळ सिटी आणि मी आहे मंगेश। मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ घेऊन आलो आहो। हा व्हिडिओ पोस्टर ग्राउंडशी संबंधित आहे आणि पोस्टर ग्राउंडमध्ये आपल्याला माहितीच आहे की प्रत्येक वर्षी खूप साऱ्या गणेश मूर्त्या विक्रीत येत असतात आणि गणेश मूर्तीच्या संपूर्ण जे स्टॉल्स आहेत ते पोस्टर ग्राउंडमध्येच सर्वात जास्त लागत असतात। आणि ह्याच पोस्टर ग्राउंडमध्ये मित्रांनो, ज्या संपूर्णपणे पर्यावरणपूरक मातीच्या मूर्त्या आहे, गणेश मूर्त्या आहे, त्या गणेश मूर्त्या कोणत्या कोणत्या दुकानात आहे आणि कशा प्रकारचे आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि मित्रांनो, कृपया याच दुकानातून तुम्ही गणेश मूर्त्या खरेदी करा आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबवा मित्रांनो, कारण या गणेश मूर्ती तुम्ही घरीही विसर्जित करू शकता, घरी एखाद्या टोपल्यात वगैरे विसर्जित करू शकता, त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही। आपल्याला माहितीच आहे प्लास्टर ऑफ पॅरिस हा पाण्यात पूर्णतः विघटित नाही, त्या जे मूर्त्या असतात आपण जे विसर्जित करतो त्या संपूर्ण आपल्या नदी पाणी जल खराब करत असतात मित्रांनो। म्हणून मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी काही गणपती दाखवलेले आहे आणि ह्या सर्व गणपती पर्यावरणपूरक मातीचे आहे आणि तुम्ही याच दुकानातून खरेदी करा। अन्य दुकानात संपूर्णतः प्लास्टर ऑफ पॅरिसचे मूर्त्या ठेवण्यात आलेले आहे आणि तुम्हाला ते मूर्ख बनवतील, मूर्ख बनू नका। आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेअर करायला विसरू नका। संपूर्ण यवतमाळमधील ग्रुप्समध्ये हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो, आणि सर्वांना हा व्हिडिओ बघायला सांगा, कारण हा व्हिडिओ बघितल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास थांबू शकतो असं मला वाटतं। आणि माझा हा छोटासा प्रयत्न आहे की पर्यावरणाचा ऱ्हास थांबला पाहिजे आणि संपूर्ण जे गणेश भक्त आहे त्यांनी पर्यावरणपूरक मातीच्याच गणेश मूर्ती खरेदी केल्या पाहिजे। तर मी पुढे या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत बोलणार नाही, तुम्ही ह्या व्हिडिओचा आस्वाद घ्या आणि या सर्व ज्या दुकानं आहे या दुकानातून खरेदी करा। मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ बघत राहा।